स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टेलिग्राम चॅनलवर सांगितलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आजची ही आपली परीक्षा होत आहे। आजची ही आपली 80 शब्द प्रति मिनिटची मराठीची परीक्षा होईल। शक्यतो सर्वांनी हेडफोनचा वापर करा, तुम्हाला आवाज व्यवस्थित ऐकू येईल। सर्वांना आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे का नाही हे आपल्या लाईव चॅट चालू आहे त्या ठिकाणी मेसेज करून सांगा। सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे? जर कोणाला आवाज व्यवस्थित वगैरे ऐकू येत नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलचा नेटवर्क तपासून घ्या। सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा, आपल्याला लगेच परीक्षा सुरू करायची आहे। आम्हाला दुसऱ्या परीक्षासुद्धा घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ ह्यामध्ये घेणार नाही। जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपल्या ह्या व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या। बऱ्यापैकी विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत। तोपर्यंत पूर्वपरीक्षेचे स्वरूप कसे आहे ते ऐकून घ्या। एकूण दोन डिक्टेशन्स दिले जातील। पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल आणि त्या 2 मिनिटाच्या गॅपमध्ये पुढच्या डिक्टेशनची तयारी करायची आहे। तुमची पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायची आहे आणि शक्यतो पेन्सिलनेच डिक्टेशन घ्या, पेनाचा वापर करू नका। आणि दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर तुम्ही 1 तास 40 मिनिटे या वेळेमध्ये दिलेल्या डिक्टेशनचे ट्रान्सलेशन करायचे आहे आणि दिलेल्या आजच्या ह्या डिक्टेशनचे कोणतेही PDF आम्ही तुम्हाला देणार नाही। ट्रान्सलेशन केल्यानंतर ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ ह्या लाईव्हनंतर यूट्यूबवर तुम्ही कधीही बघू शकता। तो व्हिडिओ पुन्हा चालू करून तुम्ही तुमचे लिप्यंतर तपासू शकता। व्हिडिओच्या सेटिंगमध्ये स्पीडसुद्धा कमी जास्त करता येते। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तुमचे डिक्टेशन तपासून घ्या। आता आपण जास्त वेळ न घेता पूर्वपरीक्षेला सुरुवात करूया। सर्वजण आजच्या ह्या पूर्वपरीक्षेसाठी तयार आहेत का नाही हे लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा। ओके, पुढच्या 30 सेकंदांनी आपला आजचा हा पहिला डिक्टेशन दिला जाईल। सर्वांनी पेन्सिल हातात घेऊन डिक्टेशनसाठी तयार रहा। 30 सेकंदांनी पहिला डिक्टेशन दिला जाईल। बी रेडी स्टार्ट।
महोदय, आमच्या मालाच्या विक्रीची एजन्सी मिळवण्याबाबतचे आपले दिनांक 30 ऑगस्ट 1995 पत्र मिळाले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या विनंतीनुसार आम्ही आपणाकडे आमच्या मालाच्या विक्रीची एजन्सी सोपविण्यास तयार आहोत. एजन्सीचा तपशील ढोबळमानाने पुढीलप्रमाणे राहील. परिच्छेद: एजन्सीची मुदत तूर्त 1 वर्षाची राहील. त्यानंतर एजन्सी पुढे चालू ठेवण्याची की नाही हे पुन्हा ठरविण्यात येईल. एजन्सीचे क्षेत्र पुणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहील. आपण आमच्या कंपनीचा सर्व प्रकारचा माल भरपूर प्रमाणात विक्रीसाठी ठेवला पाहिजे. तसेच आमच्या मालाच्या खपाला विरोधी ठरेल असा दुसरा कोणताही माल आपण आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवता कामा नये. त्याचप्रमाणे आमचा कोणताही माल कंपनी वेळोवेळी ठरवील त्या दरानेच आपणास विकावा लागेल. आपणाकडे पाठवावयाचा माल कंपनी स्वतःच्या खर्चाने पाठविल. मालाची वाटेत मोडतोड अगर तूटफूट झाल्यास माल पोचल्यापासून 8 दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व तपशिलासह आपण कंपनीस तसे लेखी कळविले पाहिजे. त्यानंतर आपण काही तक्रार केल्यास तिचा विचार करता येणार नाही. तसेच मालाच्या नुकसान भरपाई बाबतचा कंपनीचा निर्णय अखेरचा समजला जाईल व तो आपणावर सर्वथा बंधनकारक राहील. परिच्छेद: कंपनीचे सर्व व्यवहार रोखीचे राहतील. तसेच एजन्सी सुरू होण्यापूर्वी आपणास कंपनीकडे रुपये 5000ची रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागेल. एजन्सी बंद झाल्यास त्यानंतर सर्व हिशेब पूर्ण झाल्यावर ही रक्कम आपणास परत केली जाईल. परिच्छेद: कंपनीच्या सर्व मालावर आपणास 10% एजन्सी कमिशन मिळेल. आपण व्यापारी विक्री करता कामा नये. कंपनीच्या मालाचे प्रदर्शन करण्यासाठी आपण आपल्या दुकानाच्या जागेत एक शोरूम उघडली पाहिजे. याबाबत होणाऱ्या खर्चापैकी निम्मी रक्कम कंपनीकडून आपणास देण्यात येईल. तसेच दुकानात लावण्यासाठी भित्तीपत्रके कंपनीकडून आपणास विनामूल्य पुरविले जाईल. परिच्छेद: आपला विश्वासू स्टॉप. अशा प्रकारे आजचा हा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे. सर्वांना आजचा हा पहिला डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा. बऱ्याच जणांना सोपा गेलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर ही परीक्षा संपवायची आहे. तुमचा आम्ही जास्त वेळ घेणार नाही. आता ह्यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल, त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल.
ह्या 2 मिनिटांमध्ये पेन्सिल वगैरे शार्प करून घ्या। दोन मिनिटे होत आलेले आहेत। सर्वांनी पुढच्या डिक्टेशनसाठी तयार रहा। पुढच्या 10-15 सेकंदानंतर डिक्टेशनला सुरुवात होईल। बी रेडी स्टार्ट। आदर्श गाव ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असून राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ही योजना यशस्वी होणे आवश्यक आहे। यासाठी शासन आपल्या परीने शक्यतो मदत करीलच, परंतु या योजनेसाठी अधिक लोकांचा सक्रिय सहभाग मिळवण्याचे काम सेवाभावी संस्था व संघटना प्रभावीपणे करू शकतात। म्हणून अशा सेवाभावी संस्था व संघटनाचे कार्य आपल्याला घेतले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात झालेल्या आदर्श गाव विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले। परिच्छेद आदर्श गाव विकास कार्यक्रम आणि ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या दृष्टीने लोकांनी केलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आहे। महाराष्ट्राचा यातून कायापलट घडून येईल अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। परिच्छेद आदर्श गाव विकास कार्यक्रमासाठी लागणारा निधी शासन कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। श्री हजारे यांनी यावेळी सांगितले की गेल्या 3 वर्षापासून ही योजना कार्यान्वित आहे, आपण सेवाभावी वृत्तीने हे काम हाती घेतले असून देशाला दिशा देणारी ही नवी योजना आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की लोकांच्या सहभागाशिवाय ही योजना पुढे नेता येत नाही। काही गावांचे आराखडे पूर्ण झाल्याबद्दल
समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की निसर्गाच्या देणगीचा उपयोग करून ही योजना राबवावी. मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय समितीचे संरक्षक म्हणून काम करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. परिच्छेद मुख्य सचिव यांनी राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे आदर्श गाव योजना आहे असे सांगून सर्व विभागातून आलेल्या योजनांपैकी काही योजना राबवण्यात येतील व या कार्यक्रमाचा लाभ अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल अशा रीतीने कामाची वाटणी करू असे सांगितले. स्टॉप. अशा प्रकारे आजचे दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत. आजची ही परीक्षा तुम्हाला कशी वाटली हे मेसेज करून सांगा. तसेच ज्यांनी आजच्या ह्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा. बऱ्याच जणांनी आजच्या ह्या परीक्षेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारे आपल्या चॅनलला सपोर्ट करत चला. आम्ही नवनवीन माहिती डिक्टेशन वगैरे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तसेच ज्यांना ही परीक्षा अवघड गेली असेल तर अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा आणि आपल्या चॅनलवर GCC चे भरपूर डिक्टेशन्स उपलब्ध आहेत. आणि मागच्या वेळीसुद्धा जवळजवळ सर्व डिक्टेशन हे आपल्या चॅनलवरचेच होते हे सर्वांना माहिती असेलच. त्यामुळे जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. तसेच मागच्या वेळेस घेतलेली पूर्वपरीक्षासुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना ते माहिती नसेल तर तेसुद्धा पूर्वपरीक्षा देऊन तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता. आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळी माहिती वगैरे देत असतो. आम्हाला पुढच्या परीक्षेची तयारी करायची असल्यामुळे आज आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.